कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. एक काम करू, मिरवणूक काढू. आता लग्न होणार म्हटल्यावरती वरात झालीच पाहिजे. आणि हा संध्याकाळी तुळजाचं लग्न रेड्याशी लावून देऊ आणि मग जंगे वरात. काय हे काय बोलतायत? माझं रेड्याशी लग्न? सगळीकडे हसं होईल माझं. मुद्दाम करतायत का हे? आता मी काय करू? माझा मोबाईल कुठे गेला? गाडीचा लॉक उघडून दे. कशाला? तू इथे काय करतेस? पोळ्या करत होतीस ना? माझा मोबाईल आत राहिलाय, मला मोबाईल हवा आहे. गाडी अनलॉक करून दे. एक दिवस फोन नाही वापरला तर मारणार नाही. जा काम कर. तुला माहितीये इथे काय चाललंय ते? एका रेड्यासोबत माझं लग्न लावून देणार आहे ती लोक. माहितीये मला, जे काही चाललंय ना ते तुझ्या भाल्यासाठीच चालले. तुझ्या पत्रिकेत विधवा योगी, लग्न केलंस ना तर 2 महिन्यात नवरा मरल, त्यामुळं पहिलं लग्न रेड्यासोबत वाण. गप संध्याकाळी लग्नाला उभं राहायचं. जा. काय कुठल्या जमान्यात जगताय तुम्ही? आणि माझ्या आयुष्याचं असं हसू का करून ठेवताय? मी हे लग्न करणार नाही, कळलं? आई तुझा थांब. आई, आई कुठे आहेस तू? आई तुझा. अगं सरनोबतांचं घर आहे, इथे घरातल्या सुनांनी मोठ्या आवाजात बोलायचं नसतं, तेव्हा आवाज खाली. तुझा, अगं काय झालं? एवढी घाबरलेली का दिसतेस? आई एका जनावरासोबत लग्न लावून द्यायचं यांचा प्लॅन आहे. एका रेड्यासोबत माझं लग्न लावून देणार आहे ती लोक. असलं काही मी करणार नाही. हे बघ पोरी, अगं तुझ्या भल्यासाठीच करतोय. समज आज सकाळीच आमचे गुरु महाराज येऊन गेले, सांगून गेले, आणि त्यांचा सबूत म्हणजे काळ्या दगडावर चिरिये. तुझ्या पत्रिकेतला दोष जावा ना म्हणून चाललाय समज. आजी जे काही सांगते ना ते गप गुमान ऐक. बाहेर रेडा सजवलाय, तू बी तयार हो. तू नक्की माणूसच आहेस ना रे? कुठल्या जगात जगतायत तुम्ही? इतके घाणेडे विचार कसे असू शकतात कोणाचे? खरच एका रेड्यासोबत तुम्ही माझं लग्न लावून द्यायला निघालात का? तर माझ्या होणाऱ्या नवऱ्याच्या जीवाला धोका आहे म्हणून? अरे त्याच्या जीवाला धोका आहे तर त्याचं लग्न लावून दे की एखाद्या म्हशी सोबत? का प्रत्येक विधीत बाईचंच मरण असतं, बाईचीच बळी दिली जाते? का प्रत्येक वेळी बाईच्याच आयुष्यात चौकटी ऐकल्या जातात? का प्रत्येक वेळी खाली मान घालून बाईनेच सगळ्या गोष्टी ऐकायच्या असतात? का प्रत्येक वेळी तुमच्या इशाऱ्यावर बाईनेच जगायचं असतं? अरे कधीतरी तिलाही विचार की आम्ही जे काही चौकट टाकली ना तुझ्या आयुष्याची ती तुला मान्य आहे का? किती शिकायचंय किती नाही हे आम्ही ठरवणार तुझ्यासाठी. लग्न तू कोणाशी करणार आहे ह्याचा निर्णय आम्ही घेणार, हे तुला मान्य आहे का? लग्नाआधी फॅमिली आणि लग्नानंतर तुझा नवरा, तुझे प्रत्येक डिसिजन्स घेणार, हे तुला मान्य आहे का? आम्ही जे काय प्रश्न विचारले फक्त त्याची तू उत्तरं द्यायची, रिटर्न मध्ये तू प्रश्न नाही विचारायचं, हे तुला मान्य आहे का? अरे हेही विचारा की हे का नाही विचारत? नाही, बाईला तुम्हाला असं मोठी ठेवायला आवडत आणि मग अशा रूढी परंपरा संस्कार यांचा आधार घ्यायचा असतो, आणि तरी बाई ऐकली नाही तर तिला धाकात ठेवायचं.
बाईने हे करायचं नाही, बाईने ते करायचं नाही, बाईने इथे जायचं नाही, बाईने तिथे जायचं नाही. बाळा अरे एवढे लहान लहान कपडे नाही घालायचे, सातच्या आत घरी यायचं. हा अगं एवढ्या रात्री कशाला बाहेर चालली आहेस? नाही 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 आमची मुलगी बाबा तशी नाही, खाली मान करून जाते आणि खाली मान करून येते, हे सतत आमच्या कानावर पडत असत. अरे तुम्हाला बाई म्हणजे का तुमची पर्सनल प्रॉपर्टी वाटली? एक वेळा तुम्ही तुमच्या जागेवरचा मालकी हक्क सोडा, पण एखाद्या बाईच्या आयुष्यावरची मालकी ती बिचारी मरेपर्यंत तुम्ही सोडणार नाही. आणि हा मालकी हक्क मी माझ्यावर गाजवून देणार. कितीही काही झालं तरी हे लग्न मी करणार नाही. तुझा तुला हे लग्न करावं लागल, उगस तमाशा करू नकोस. हे बघ घराण्याच्या इज्जतीचा पण विचार करा. यात कसली आली इज्जत? असं रेड्यासोबत लग्न लावून आपल्या निंबाळकर फॅमिलीची इज्जत शाबूत राहणार आहे असं वाटतंय का तुला? सगळं ना मला डॅडींना सांगायचंय. फोन दे तुझा, मला डॅडींना सांगू दे. हे बघ मी त्यांना सांगितलंय आणि त्यांचा होकार या लग्नासाठी. तुझ्या सुखी संसारापलीकडं सौभाग्यापलीकडं अजून काय पाहिजे जाण? कसलं सौभाग्य? माझं लग्न अजून झालेलं नाहीये आणि अशा विधवा योगावर माझा अजिबात विश्वास नाहीये. मी हे लग्न करणार नाहीये, जे व्हायचं ते होऊ दे. तुझा असं नको बोलूस. लग्नाच्या पत्रिका सगळे वाटून झाल्या, आता हे लग्न होणार. पण तुझ्याशी लग्न करून आमच्या सत्यजितचा जीव धोक्यात नाही घालू शकत आम्ही. आणि हे लग्न जर मोडलं तर समाजात जालिंदरावांची काय इज्जत राहील याची कल्पना आहे का तुला? आणि माझ्या इज्जतीचं काय? तुम्हाला तुमच्या भावाची इतकीच काळजी आहे तर दुसऱ्या कोणाशी तरी लावून द्या ना त्याचं लग्न. ए बप्पोरी, आता आम्हाला जास्त शिकवू नकस. अगं आम्ही तुझ्या जीवाच्या भल्यासाठी, तुझ्या घरच्यांच्या जीवाच्या भल्यासाठी करतोय नाही समज, नाही तर माझ्या नातवाला काय 56 पोरी मिळतील, कळलं तुला? जरा समजवा तिला. हे बघा मी हवं तर माफी मागते तिच्या वतीनं, पण हे असं जनावराशी लग्न माझ्या पोरीच्या आयुष्याचा असा खेळ करू नका. आम्हाला बी समजतंय की सगळं मुद्दाम थोडंच करतोय, अहो दोन्ही कुटुंबाच्या भल्यासाठी चाललंय ना समज. मग हो पण हे सगळं असत तिच्या मनाचा जरा तरी विचार करा. करू, तिच्या मनाचा बी विचार करू. नवऱ्याला सांगा तुमच्या हे लगीन मोडलं. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.